सरकारच्या कामगार विरोधी धोरणांबद्दल श्रमशक्ती भवन समोर कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सरकारचा चांगला समाचार कर्मचाऱ्यांकडून घेण्यात आला. याला पाठिंबा देण्यासाठी आयटेकचे राजू मंगेशकर उपस्थित होते. गोवा कन्व्हेन्शन ऑफ वर्कर्स या बॅनरखाली कामगार एकत्र येत सरकारच्या किमान वेतनाबाबत नारेबाजी पोस्टरबाजी केली. मे महिन्यापासून नवीन किमान वेतन लागू करण्यात आलं होतं, मात्र 14 जुलैपासून नवीन शुद्धीपत्रक काढून किमान वेतन कमी करण्यात आले. यामुळे कामगारांना नुकसानीचा फटका बसला आहे. यावर त्वरित विचार करून हे शुद्धीपत्रक मागं घ्यावं अशी ठाम मागणी मंगेशकर यांनी केली. सरकारनं युनियनला विश्वासात न घेता अचानक शुद्धीपत्रक काढणं चुकीचं आहे, यावर एकत्र चर्चा करणं गरजेचं आहे अशी मागणी करण्यात आली. आज आम्ही सगळ्याक गोयचे युनियन गोवा कन्व्हेन्शन ऑफ वर्कर या बावट्या सकल लेबर डिपार्टमेंटा मुखार आयल्यात. लेबर डिपार्टमेंटान मिनिमम वेजीस फिक्स केल्ल्यो 24 मेच्यान, आणि ह्यो मिनिमम वेज फिक्स करून अनस्किल्ड 307 रुपया, सेमी स्किल्ड 368 आणि स्किल्डां 423 रुपया पगार दिवपाची येवजण काढलेली. आणि सडनली जेव्हा 2-2 महिने इम्प्लिमेंटेशन झालं मिनिमम वेजाचे, त्यावेळाचेर या सरकारान युनियन लिडर्सांक कडेन दवरून कोणाक काय कळिनासतना मॅनेजमेंटाचे आयकून ह्या महिन्याच्या 14 तारखेक एक कोरिजंडम काढला, एक बदलपाचो ठराव भितर घेतला, आणि तेतूनच्यान जवळ जवळ वर्साक कामगारांक 10,000 रुपयांचे नुकसान जाता. गोयात जवळ जवळ मिनिमम वेजीचो सकाळ 30,000 कामगार कवर जाता, आणि प्रत्येक महिन्याक मिनिमम एका कामगाराक 780 रुपया या कोरिजंडमान नुकसान जाता. आणि हाका लागून निषेध करपाक आज आम्ही सगळ्या युनियनाचे, हेतूंत गोंयांत जितले युनियनां आसात तांचे सगळे कामगार प्रतिनिधीक रुपान आज लेबर कमिशनरा मुखार आयल्यात सांगपाक की तुवें ताबडतोब कोरिजंडम फाटीं घेवचो. आमी ऑलरेडी आमच्या कांय फुडाऱ्यांनी हायकोर्टाक पिटिशन फायल केला. फुडें फक्त पिटिशनाचेर आमी रावचे ना, हायकोर्टाच्या डिसिजनाचेर रावचे ना. ताबडतोब कोरिजंडम जर फाटी घेतलो ना आसत जाल्यार 15 दिसांनी आमी सगळे हांगा गोंयभर सगळे इंडस्ट्रियल इस्टेट बंद करपाची मांडावळ आमी सगळे फुडारी एकठांय मेळून घेतले. आणि हाका लागून आमी आज पयली फावट ह्या लेबर डिपार्टमेंटा कडेन आयल्यात, जाणें हो कोरिजंडम काढून कामगारांचो घात केला. वर्षाचे 3 लाख कामगारांचे कितले पैसे जातले हेचो विचार करात. साधारणपणे 360 कोटीच्या वयर हे मालकांक सेवींग ह्या सरकारान ह्या भायर नोटिफिकेशन केल्लें आसा. हें नोटिफिकेशन बेकायदेशीर आसा, तें नोटिफिकेशन तशें काडपाक मेळना, कारण सेक्शन 10 अंडर केवळ क्लॅरिकल एरर्स करेक्ट करपाक मेळटात, बेजीक नोटिफिकेशन चेंज करपाक मेळना. आणि बेजीक नोटिफिकेशन जर चेंज करपाक जाय जाल्यार परत बोर्डाची जो कॉन्ट्रॅक्ट लेबर एडवायजरी बोर्ड आसा तेजी मिटींग आपोवन ते मिटींगेन ठराव घेवन रेजोल्युशन घेवन ते करपाक जाय. आणि हे सरकारान ते केल्ले ना, ताका लागून हे जे नोटिफिकेशन आसा ते बेकायदेशीर आसा, म्हणून आम्ही तो सगळे जाण तेचो निषेध करता आणि ते इमिजिएटली विड्रॉ करपाक जाय असो आमचो डिमांड आसा. जवळजवळ 4 वर्सांनी सरकारान मिनिमम वेजीस जे आसा ते नोटिफिकेशन काढिल्ले आशिल्ले, पण ह्या मिनिमम वेजीसचे नोटिफिकेशन जेन्ना आयले तेन्ना मॅनेजमेंट जे आसा इंडस्ट्रियलिस्ट जे आसा तेंच्यांनी सरकाराचेर दबाव हाडलो. आणि त्या दबावाच्या पोटी सरकारान खंयच्याच युनियनाक कॉन्फिडन्सान घेनासतना एक कोरिजंडम काढलो. त्या कोरिजंडमाचो आम्ही विरोध करता. पुतीगांवकर जे युनियन लिडर आसा त्यांच्यानी हायकोर्टान जे एक पिटिशन घातला त्या पिटिशनाक सपोर्ट करपाक आणि त्यांच्या एकूण प्रयत्नांक सपोर्ट करपाक आम्ही सगळे युनियन जे आसा ते एकत्र जाल्ले आसा. ह्या कमिश्नराकडे एकूच मागणें जे आसा आमचे, ते कोरिजंडम जे तुम्ही काढला ते कोरिजंडम इमिजिएटली फाटी घेवचे. त्या विषयान जर तुमकां कितें करूंक जाय जाल्यार सगळ्या युनियनांक एकत्र आपोवन ते युनियनाकडे डिस्कस करून हे कोरिजंडम आसतले कितें विषय जो आसतलो ते सुटावो करचो. पणजीहून गोटीव्हीसाठी रवींद्र दळवी.